निसर्गोत्सव सहर्ष सादर करीत आहे। काव्य चित्र सुमन मालिकेतील पुढील पुष्प, पुष्प 24वे झेंडू। मी तिला सहज विचारलं, तुला कुठलं फूल आवडतं? ती म्हणाली, मला ना, मला चाफा खूप आवडतो। मग तिने मला विचारलं, आणि तुला रे, तुला कुठलं फूल आवडतं? मी हातातलं झेंडूचं फूल तिच्याकडे फेकलं आणि असंच म्हणालो, झेंडू। त्यावर ती म्हणाली, चल काहीतरीच काय, झेंडू का? झेंडू आवडतं फूल असू शकत नाही, मस्त फूल आहे अगदी। सगळीच फुलं नाजूक, सुवासिक आणि कोमल असली पाहिजेत असं कुठं आहे? नाजूक सुगंधी फुलांवर खूप कवींनी कविता लिहिल्या आहेत, पण झेंडू म्हटलं की पटकन आठवतो तो महाराष्ट्राच्या लाडक्या आत्र्यांचा झेंडूची फुलं हा कविता संग्रह। झेंडूला हिंदीत गेंदा फूल म्हणतात। या गेंदा फुलांचा हिंदी चित्रपट गीतात खूप गमतीशीर वापर आहे। आठवत आहे का, फुल गेंदवा न मारो लागत कले जवा मे छोट, हे हिंदी चित्रपटातलं गाणं। आणि ससुराल गेंदा फूल हे दिल्ली सिक्स या हिल्लीच्या चित्रपटातलं गाणं। आणि हम आपके है कौन हा चित्रपट आठवतोय का, यामध्ये दीदी तेरा देवर दीवाना या गाण्याच्या सुरुवातीला सलमान झेंडूच्या फुलानेच माधुरीवर नेम साधतो। थोडक्यात, नायिकेची कळ काढण्यासाठी वापरला गेलेला असा हा माझा आवडता झेंडू। तो आहे मूळचा मेक्सिकोचा, अमेरिकन, फ्रेंच, आफ्रिकन मॅरीगोल्ड अशा याच्या अनेक प्रजाती आहेत। हो, मॅरीगोल्ड हे त्याचं इंग्रजी नाव बरं का। झेंडूचं रोप साधारण अर्धा ते 1.5 मीटर उंचीपर्यंत वाढतं। टोकेरी हिरव्या पानांच्या या झुडूप वजा रोपांवर ताठ मानेने झेंडूची फुलं फुलतात, गडद नारिंगी आणि पिवळ्या रंगाची। काही फुलं फ्लुरोसंट पिवळ्या रंगाची असतात, तर काही मरून आणि नारंगी अशा दुहेरी रंगांची असतात। जणू काही सूर्यफूल आणि झेंडू ही दोघं आत्ते मामे भावंड। एकेका झुडपावर अगदी 20-25 संख्येने सुद्धा फुलतात। एक एक फूल भरपूर पाकळ्यांनी भरगच्च भरलेलं असतं, गोंडेदार। ओ, म्हणूनच याला बोली भाषेत गोंडा म्हणत नसतील का? झेंडूचा वास जरी मंद मोहक नसला तरी स्वतःच एक वेगळं अस्तित्व जाणवून देणारा, मन उल्लसित करणारा, दसरा दिवाळी देवळांची पूजेची आठवण करून देणारा ठसठशीत असतो। अश्विन महिन्यात घटस्थापनेपासून ते दिवाळीपर्यंत फुलांच्या बाजारात आमच्या झेंडूचेच राज्य असते। फुलांच्या बाजारात झेंडूच्या फुलांचे नुसते डोंगर लागलेले असतात। आमचं हे गुणी फूल इतकं मजबूत आहे की झेंडूची फुलं पोत्यात कोंबून आणली आणि बाजारात ढीक लावून ठेवली तरी सुद्धा ताजी आणि टवटवीत राहतात। अगदी 5-7 दिवस सुद्धा चांगली टिकून राहतात। दसरा म्हणजे दारावर झेंडूच्या फुलांचं तोरण असलंच पाहिजे, मध्ये आंब्याचे ढाळे आणि दोन्ही बाजूला नवीन उगवलेल्या भातांच्या लोंब्या, वा। सरस्वतीच्या आणि शस्त्रांच्या पूजेसाठीही झेंडूची फुलं खास वापरतात। लहानपणी पाटीवर आकड्यांची सरस्वती काढून त्यावर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या पसरल्या आणि हात जोडले की अभ्यास नाही केला तरी विद्यादेवी नक्की पावणार याची खात्री असायची। नवरात्रापासून सणांचा धूमधडाका सुरू होतो। सण जितके घरगुती तितकेच ते सार्वजनिकही। दुर्गापूजेचे मंडप असोत, फुलांच्या मोठ्या रांगोळ्या असोत,
मंडपाच्या कमानी असोत, माझा झेंडू एका जबाबदार मुलाप्रमाणे, नवे नवे जबाबदार फुलाप्रमाणे सगळ्यात पुढे असतो। आपल्या ठसठशीत उठावदार नारिंगी पिवळ्या रंगाने सणांना उत्सवाचे रूप देतो। झेंडूची फुलं सुकली तरी त्यांच्या पाकळ्यांचा रंग टिकून राहतो। या पाकळ्यांपासून नैसर्गिक रंग बनवला जातो। इतर अनेक फुलांप्रमाणे झेंडूच्या फुलांचे पानांचे मुळांचे औषधी उपयोग आहेत। झेंडू काही एकर जमिनीवर एखाद्या हिरव्या पिवळ्या गालीच्या सारखा फुलतो। आपण कुंडीत पाकळ्या सुकून कुसकरून टाकल्या तरी तेथेही तो हसतमुखाने फुलतो। अमुकच हवामान पाहिजे, इतकेच पाणी पाहिजे असे कुठलेही नखरे नाहीत, अगदी तुझ्यासारखे स्ट्रॉंग आणि स्टर्डी ताठ मानेने आपल्याच दिमाखात उभा राहणारा हा माझा झेंडू आहे का आवाज? मग माझा झेंडू आवडायला लागला ना? चल तर मग अश्विन महिना सोनसई करणाऱ्या सोनसख्याबद्दल ऐकूया। उजळल्या दाही तिशा सजे सुंदरा अवनी, उजळल्या दाही दिशा सजे सुंदरा अवनी, घेऊन आला सोन सखा सोन सळी अश्विनी, घेऊन आला सोन सखा सोन सळी अश्विनी, सणा उत्सवांची नांदी दारी झेंडूचे तोरण, सणा उत्सवांची नांदी दारी झेंडूचे तोरण, आला दसरा दिवाळी मनी आनंदा उधाण, झेंडू नारिंगी पिवळा घरा दारा सजवतो, झेंडू नारिंगी पिवळा घरा दारा सजवतो, शुभ कार्याचे मांगल्य आणि शोभा वाढवतो, झेंडू टपोरा मोहक राणी वनी ग खुलतो, झेंडू टपोरा मोहक राणी वनी ग खुलतो, तेज पीतांबर ल्याला सोन दलांनी सजतो, झेंडू सुकला तरीही रंग कधी ना ढळतो, झेंडू सुकला तरीही रंग कधी ना ढळतो, सोन पिवळ्या सुखाचा दारी वर्षाव करतो, बांधू आनंदे तोरण हर्षोल्लास दाटो मनी, बांधू आनंदे तोरण हर्षोल्लास दाटो मनी, होवो आयुष्याची साऱ्या सोन सळी अश्विनी, उजळल्या दाही दिशा सजे सुंदरा अवनी, उजळल्या दाही दिशा सजे सुंदरा अवनी, घेऊन आला सोन सखा सोन सळी अश्विनी, घेऊन आला सोन सखा सोन सळी अश्विनी, घेऊन आला सोन सखा सोन सळी अश्विनी। लक्षात आहे ना काय करायचंय ते? लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चॅनल निसर्गोत्सव आणि ही तुमची आमची आणि आपली मालिका अधिकाधिक रसिकांपर्यंत जरूर पोचवा। लवकरच पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।